माजी आमदार अमल महाडिक यांनी वळिवडे आणि गांधीनगरमधील पूरग्रस्त भागांना भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं, त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं. पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचं पाणी करवीर तालुक्यातील वळिवडे गावात येऊ लागलंय. त्यामुळं माजी आमदार अमल महाडिक यांनी विठ्ठल मंदिर, बिरदेव मंदिर, थळ पांढरी मंदिर, इंगवले, तामगावे, पवारमळा आणि गांधीनगरमधील पूरबाधित क्षेत्रांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. पूरग्रस्त नागरिकांनी धोका पत्करू नये, वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन अमल महाडिक यांनी केलंय. स्थलांतरित नागरिकांना महाडिक परिवाराकडून सर्व सहकार्य केलं जाईल असं त्यांनी नमूद केलं. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करून वळिवडे गावातील विकास कामांबद्दलही सूचना केल्या. यावेळी बाबासाहेब पाटील, बाळासो पोवार, लक्ष्मण मोरे, रावसाहेब दिगंबरे, महादेव पोवार, शिवाजी खांडेकर, दिलीप पवार, संजय चौगुले, प्रदीप खांडेकर, सुलोचना नार्वेकर, पूनम परमानंदाणी, लक्ष्मी धामेजा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.